ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಾಗೂ ಗಡ್ಡಾಯಾತ್ರೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯ ಮೇರೆಗೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲ, ಶೇಂಗಾ ಹಾಗೂ ಸಜ್ಜೆ ಇದರ ಬೇಡಿಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಬೆಲೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಳವಾಗುವುದು. ಈ ರೀತಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮಾತಿಲ ಮಹತ್ವಾಚಾ ಸಣ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತ ಆಣಿ ಗ್ರಾಮದೇವ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರಂಚಾ ಗಡ್ಡಾಯಾತ್ರೆಚಾ ಅಭೂತಪೂರ್ವ ಸೋಹಳಾ ಏಕಾ ದಿವಸಾವರಿ ಉಂ ಠೆಪಲಾಯ. या सणाच्या आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध भागातून भाविक होम मैदान या ठिकाणी येत असतात. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध बाजारपेठा विविध साहित्यांनी फुलल्या आहेत. सणामध्ये लागणाऱ्या आवश्यक किराणा अर्थात गुळ, शेंगा, बाजरी, तेल इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती, तर दुसरीकडे या वस्तूंची मागणी वाढल्याने दरांमध्ये देखील चढता आलेख असल्याचे विक्रेते विश्वनाथ लब्बा यांनी सांगितलं. रामेश्वरांची जत्रा आहे दरवर्षीप्रमाणे, यावर्षी एक दिवस लेट आल्यामुळं 13 तारखेपासून चालू आहे. तर ह्या जत्रेमध्ये तीळ लाडूसाठी म्हणून तीळ, गुळ, तेल अशा ह्या वस्तू लागत असतात, शेंगदाणे. तर ह्याच्यामध्ये तेलाचा भाव मात्र वाढलेला आहे. बाकीचं आहे त्या त्या ठिकाणी आहे, तेलाचा भाव इतकं वाढला आहे की एकदम 10 रुपये एका लिटरला वाढलेला आहे. त्यावेळेला 86 रुपये हे होतं आपलं रुची गोल्ड, आज 92 रुपये आहे. आणि सुप्रीम तेल अजून 95 रुपये सुप्रीम तेल आहे. तेल आणि गुळाच्या किमती कशा आहेत? तेच आहे, मागणी वाढली, त्यांची मागणी वाढलेली आहे.